शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। महाराष्ट्र में लॉकडाउन में शिथिलता दी है, मगर शहर में ऑड इवन के नियम पर बाजार खुले हैं, सैलून खुले हैं, लेकिन शहर में अभी तक जिम को खोलने की अनुमति नहीं दी गई। महाराष्ट्र में नागपुर छोड़ सभी और जिम खोलने के लिए अनुमति मिली है, मगर आयुक्त तुकाराम मुंडे ने शहर में जिम खोलने की अनुमति नहीं दी है। इस मामले में जिम के एसोसिएशन ने महापौर संदीप जोशी को निवेदन दिया। इस निवेदन पर महापौर जिम को लेकर मैदान में उतर आए हैं। उन्होंने कहा कि शहर की ओर से सभी को अनुमति दी गई है, मगर जिसे शरीर के रोग प्रतिकारक शक्ति बढ़ती है ऐसे जिम को अनुमति नहीं दी जा रही। इसलिए बुधवार को सभी जिम एसोसिएशन की ओर से की जा रही आंदोलन में वे शामिल होंगे। नमस्कार। मागे दोन दिवसांपासून नागपूर शहरातील जिम असोसिएशन्सनी, जिम मधील प्रशिक्षकांनी, बॉडी बिल्डर असोसिएशननी माझी भेट घेतली। आपलं दुःख त्या ठिकाणी त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केलं। आणि मित्रांनो, ही अत्यंत खेदाची बाब आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये एकीकडे दारूचे गुत्ते सुरू झाले, दारूची दुकानं सुरू झाली, आजही त्या ठिकाणी गेलं तर सोशल डिस्टन्सिंग वगैरेचा संपूर्णतः फज्जा असतो, दुसरीकडे शॉपिंग मॉल सुरू झाले, या शॉपिंग मॉलमध्ये प्रचंड गर्दी वाढणं सुरू झाली, बाजार सुरू झाले, परंतु ज्या कोरोनाशी लढण्याकरता तुमच्या आणि माझ्यात इम्युनिटी तयार व्हायला पाहिजे ती एक्सरसाइजच्या माध्यमातून होते, आणि हे एक्सरसाइज करण्यासाठी जिमचा वापर करणारी जी मोठी तरुण मंडळीची एक मोठी पिढी आहे, मोठी संख्या आहे, ती मात्र आपल्या घरात दुर्दैवाने बसलेली आहे। त्याला कारण असं आहे की महाराष्ट्र सोडून संपूर्ण देशामध्ये जिम सुरू झाले, परंतु आमच्याकडे मात्र अजूनही जिम सुरू केलेले नाही। त्यामुळे उद्या सकाळी 11 ते 12 ही सर्व मंडळी, जिमचे प्रमुख, जिममध्ये व्यायामाला येणारी मंडळी आपापल्या जिमसमोर उभी राहणार आहेत, निदर्शनं करणार आहेत। आंदोलन करण्याचा पहिला टप्पा त्यांनी ठरवलेला आहे आणि त्या टप्प्यामध्ये मी देखील एक व्यायाम करणारा व्यक्ती म्हणून उद्या सकाळी 11 वाजता परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर या आंदोलनामध्ये 11 ते 12 एक तास सहभागी होणार आहे। माझी आपणाला देखील विनंती आहे की हे वेड्यासारखं काहीतरी धोरण की दारूचे गुत्ते सुरू ठेवा, शॉपिंग मॉल सुरू ठेवा, पण जिम बंद करा, याच्या विरोधात आपण सर्वांनी कुठेतरी बाहेर येणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून उद्या सकाळी 11 ते 12 आपापल्या जिमसमोर आपण आंदोलनाच्या भूमिकेत राहू। धन्यवाद।